आईंना गरज आहे तुमची. तुम्ही आईंसोबत थांबा. तुम्हाला शपथ आहे माझी. बरं काका साहेब, मी थांबतो इकडं, तुम्ही आराम करा. वय काय गोपना चालवलंय? मी तुला एवढे पैसे दिले तरी तुझी भूक भागे ना. तुम्ही केलेला कारनामा पाहता तुम्ही मला आयुष्यभर दर महिन्याला 2-4 लाख रुपये तरी द्यायला पाहिजेत. तुम्ही केलेल्या समद्या पापांचा हिशोब आहे माझ्याकडे. कशा पाई तेच ते तू घडत बसलीस. कारण तुम्ही किती आतल्या गाठीचे हैवान आहात हे कळून चुकलंय मला. तुम्हीच ललिताबाईंच्या अंगावर टेम्पो घातला असणार. कुणाला समजणार नाही असं वाटलं का तुम्हाला? ये भाई अगं माफ कर मला, मी चुकलो. मी तुला हलक्यात घेतलं. पुन्हा असं नाही करणार. मी पैसे दिले ना तुला, ऐक माझ. अजिबात नाही. अगोदरच माझ्या पोटातला जीव मारून टाकलाय तुम्ही. मी दया माया वाटली नाही तुम्हास, तेव्हाच माझे डोळे उघडायला पाहिजे होते. आता त्याची पुरेपूर भरपाई वसूल केल्याशिवाय मी जाणारच नाही. आणि गेलेच तर तुमचा खरा चेहरा जगासमोर उघडा केल्याशिवाय राहणार नाही. याद राखा. दोघांचा बी लक्ष नाही व्यायामात. ए दादा, कुरागात सामान आणलंय. हाय रचिने, तू कवापासून पेपर वाचायला लागलास? मला काय पेपर वाचून संपादक व्हायचं? त्या दुकानदाराकडे सुट्ट नव्हतं म्हणून हातात कोमला पेपर देणं. आता तुमची तालीम होईपर्यंत वाचतो. ठीक आहे. काल रात्री उशिरा एका अज्ञात महिलेचा मृतदेह रंकाळाच्या जवळ आढळून आलेला असून अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. महिलेचे वय साधारण 50 ते 55 असून तिने हिरव्या रंगाची साडी नेसलेली होती. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे. सविस्तर वृत्त पान क्रमांक 3 वर. हिरव्या रंगाची साडी. वस्तात काल हॉस्पिटलला जी बाई आली ती नाही ना भेटायला. तिने बी हिरव्याच रंगाची साडी नेसलेली. ही बाई तीच तर नसेल ना? हा बघ फोटो पण आलाय. ही तीच बाई आहे जी रात्री आईंना हॉस्पिटलमध्ये भेटायला आलती. दादा, ऍक्सिडेंटच्या वेळी हीच बाई होती ना? अरे होय की, आपण बघितलं होतं ना, ही तीच बाई आहे जी आईशी बोलत उभी होती. दोघी बोलत उभ्या होत्या, अचानक तो ट्रक आला. आणि ट्रक अचानक ह्यांच्याच अंगावर कसं काय आला? असतात मला जी भीती वाटलेली ती खरी आहे. कुणीतरी आईंच्या जीवावर उठलंय.
त्यांच्या जीवाला धोका आहे. कशी आता आईची तब्येत? धोका टळला बर का? डॉक्टर म्हणले कवयनींच्या तब्येतीत कमालीची सुधारणा आहे. समजी त्यांच्या जिद्दीची कमाल आहे बघा. म्हणजे डॉक्टर म्हणले का जखम भरायची राहिली ती बिवर लवकरच. वहिनी तुम्ही काय विकायची करू नका. आपण हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊ आणि घरला जाऊ. तिकडं तुम्ही फक्त आणि फक्त आराम करायचा काय. होय की आणि आम्ही आहेच की घरला तुझी काळजी घ्यायला. घरला सगळ्यात माझी काळजी घ्यायल. मला तर वाटतंय माझ्या जीवावर बेतलं असतं तर सुटले असते मी. अगं आई असं काय बोलायलीस तू? काल बिरू आला होता मला भेटायला. त्याच्यासोबत ती खरबुडवी आली होती प्राजक्ता. तिचं तर तोंडही बघवत नाही मला. आपला बिरू घरी परत आला ना तरच मला त्या घरात परत राहावंसं वाटेल. आई दाद्या घराबाहेर का गेलंय आणि तू कवा घरला परत येईल? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुला चांगलीच ठाऊक आहे. जग्या या गोष्टींवर चर्चा नका. आता आधी वहिनी ठणठणीत बऱ्या होऊ देत मग बघू बाकीच. तर मी डिस्चार्जची काय प्रक्रिया ते बघून घेतो. डिस्चार्ज मिळाला जाईन ना. वस्तात आपण तडक घरला गेलं पाहिजे. वस्तात आईंच्या जीवाला धोका आहे. कोणीतरी त्यांची देखरेख करायला सतत त्यांच्या सोबत घरला असायला पाहिजे. बाकीचे समजे आहेत की घरात? मीनूताई आणि जाऊबाई असतात फॅक्टरीवर. काका साहेब त्यांच्या संग फॅक्टरीवर असतात. भैया भाऊजी असतात कन्स्ट्रक्शन वर. हा मग जग्या आहे की आईची काळजी घ्यायला? अहो जग्गू भाऊजी बी आदन मधन बाहेर असतात कामानिमित्त. घरात राहिल्या कोण तर बंडा काकी काय सांभाळणार आहेत आईंना. अचानक कुणी घरात घुसलं आणि काय झालं म्हणजे. जोपर्यंत आई तुला सन्मानानं परत बोलवत नाही तोपर्यंत आपण तिकडे जायचं ना. अहो आईंच्या जीवापेक्षा माझा सन्मान मोठा आहे काय? आईंना गरज आहे आपली. गरज असती ना तर अशी वागली नसती. सभी बाकीच्यांना वाटतंय ना की ते सांभाळतील आईला. माझा साध्या हॉस्पिटल मध्ये भेटायला बी जाऊ देत नव्हते. ही वेळ आपल्यातले वाद बाजूला ठेवून आईंसाठी उभं राहायचे आहे. आपण आईंकडे गेलं पाहिजे. नाही वहिनी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्यांना हे समजायला नको काय. तुम्ही काळजी ना झालो त्यांनी तुम्हाला घरातच नाही घेतलं तर. आई दिस इज मंगला नर्स. स्पेशली तुमच्यासाठी अपॉइंटमेंट केलीये. नाही म्हणजे आम्ही सगळे आहोतच तुमच्या सोबत पण सगळं वर्कलोड सोडून 24 तास तुमच्या मागे मागे नाही ना करू शकत. तेवढं रिकाम तिकडं कुणीच नाही येईन हाऊस मध्ये. म्हणून ज्यांची खरंच मनापासून इच्छा असते त्यांना वेळ काढता येतोच नाही का सखी? सखूबाई अगं मनापासून किती इच्छा असली की नाही तरी रिस्पॉन्सिबिलिटी मी तेवढीच असते. फॅक्टरी आहे बिझनेस आहे शिवाय घरचं वर्कलोड आणि शेवटी तुझी शाळा पण असते की नाही सखूबाई? सखू तुला अभ्यास करायचा होता ना व जा खोलीत जा अभ्यासाला बस हा जा. आई बरोबरच आहे ना तिचं. नाही एवढ्या सगळ्या व्यापातनं किती जरी इच्छा असली
तरी 24 तास तुझ्याकडे लक्ष कस देणार आणि देणार तरी कोण? आम्ही देऊ लक्ष इकडे. तुम्ही इकडे कशाला आलाय? आईंना सांभाळायला आलोय आम्ही. कुणी रिटर्न तिकीट कॉलिंग केलंय तुम्हाला इकडं? सवबाई बोलवायची काय गरज आहे? मनात इच्छा असून बी तुम्हाला कोणाला आईंकडे लक्ष द्यायला येईल बी नाही असंच म्हणलं ना. बघ फक्त एक काम आम्ही करू. तुमच्या हेल्पिंगची नो गरज. नाही तर काय? आणि मुळात तुम्ही तुमच्या मर्जीने तोंडवर करून हे घर सोडून गेलेला आहे. तेव्हा आता या घरात परत यायचा तुम्हाला अधिकारच नाहीये. उलट आम्हाला पूर्ण अधिकार आहे भैया. आम्ही आमच्या मर्जीनं घर सोडून गेलतो आणि आमच्याच मर्जीनं परत बी आलो. ह्या घरावर तुमच्या इतकाच आमचा बी हक्क आहे. तेव्हा आम्हाला अडवायचा अधिकार तुम्हाला नाहीये. जर धमक असेल तर अडवूनच दाखवा. भाऊजी आईना एकटा सोडून गेलाय तुम्ही. इतक्या दिवसात आईंच रिमेंबर नाही झालं, आता अचानक पुळका आला तुम्हाला. वाय ओ माय गॉड, अंडरस्टँड आई, न्यू ड्रामा. तुमचं निमित्त साधून घरातचे राहिलेत दोघ जण. शिरतायत ते शिरतायत दोघ आणि वर एक्स्ट्रा बोज घेऊन आलेत. आई, आपल्यातले मतभेद, आपल्यातले वाद हे आमच्यासाठी तुझ्या तब्येतून जास्त महत्वाचे आहेत असं वाटतंय तुला खरंच? म्हणूनच तर मग असे म्हणाले मी, ज्यांची खरोखरच मनापासून इच्छा असते त्यांना वेळ काढता येतोय. आणि हे तू खरं करून दाखवलंस विरू. फक्त मी एकटाच नाही काय, तुझी सून प्राजक्ता बी आली आहे तुझ्या मदतीला. Thank you.
आई मी आता आलोय नो आहे, तू काही काळजी करू नकस, फक्त आराम कर आणि लवकर बरी हो बघ. तू घरी परत आलास चांगलंच झालं बघ, पण वाईट याच वाटत कि तुला घरी परत यायला माझा ऍक्सिडेंट व्हावा. आई कशाला नग तू विषय काढायलीस, आराम कर म्हणलं ना. आई आता तुमचा लाडका लेक आलाय ना रिटर्न तिकीट इन हाऊसला, म्हणिदन त्याच तरी ऐका. उगाच फॅक्टरीत काय चाललंय, इन हाऊस काय चाललंय याची वरी आणि टेन्शन करत बसू नका. काय एकदम रेस्ट इन पीस करा. बर चला, आता जास्त बोलत बसू नका, वहिनीना खरंच आराम करू द्या नाही का. नाही त्यांना काही लागलं तर मंगल आहेच की ती असेल त्यांच्या दिमतील. चल जाऊ. मंगला तू बाहेर जाऊ, काही लागलं तुम्ही हाक मारेन तुला. माझ्या लेकरासोबत बसायचंय काही वेळ. काय झालंय बरं वाटेल मला. काय वहिनी येते काय ओळखायला खोली? नाहीच की भाऊजी, आऊ काय हालत करून ठेवली खोलीची. आपोआप कस होईल, तुमच्या माघारी गोडाऊन करून ठेवलं या खोलीच. मी तर कोकळून कोकळून सांगत होतो, पण माझं कोण ऐकतं या घरात. तुम्ही काळजी करू नका भाऊजी, आता मी आली ना यावर ते चढतीशी. वहिनी तुम्ही राहू द्या, मी आवरतो हे सगळं. अहो असं कसं, मी बी आवरते की तेवढीच मदत. बरोबर ठीक आहे, मी मदत करतो मग तुमची. वहिनी आईचा ऍक्सिडेंट या कार्तिया घराच्या पथ्यावरच पडला बघा. अहो असं का म्हणताय भाऊजी? नाही म्हणजे आईला जास्त बी इजा झालेली नाहीये, ती होईल बरी लवकर, पण त्या निमित्तानं तुम्ही घरला आलाय ना. व आता तुम्ही घरला आलाय म्हणजे तुम्ही हे घर जोडून ठेवाल मला खात्री. भाऊजी भाऊ ते माझं कर्तव्यच आहे. तुमचा ह्योच जबाबदारपणा इकडे कुणाला बी जमलेलं नाही वहिनी, कुणाच्या स्वभावातच नाही आहे इकडं. सगळ्यांना सगळं ऐकतं पाहिजे, फॅक्टरीत न येणारा पैसा हे राहतं घर, त्याच्यामुळे आईची काळजी बी नाही आहे कुणाला. तिची सेवा करायला सगळे नाही बोलत. वहिनी तुम्हाला खोटं वाटेल पण मिनूने बी सरळ नाही म्हणून सांगितलं. अवधारण मी बोलत नाही तिच्याशी भाऊजी, या घरात फक्त एकट्या काकासाहेबांना ही परिस्थिती समजती बघा, म्हणून तर त्यांनी एक स्पेशल नर्स आणली ना आईची काळजी घ्यायला. काय झालं वहिनी? काय नाही भाऊजी, ते मला एक महत्वाचं काम आठवलं, मी जाऊन लगेच आले. बर ठीक, मी आवरतो. काही लागलं तर मला सांगा, मी आहे इकडच. काळजी करू नका, मी आहे त्यांची काळजी घ्या. मस्त कशा आहेत आई? बरी आहे, डोळा लागला आणि तिला काही लागलं तर नर्स बी आहे तिच्या सोबतीला. मस्त मला काय वाटतंय नर्सला इकडे ठेवायची काय बी गरज नाही म्हणून. असू देत की
निदान तिची जखम बरी होतो, तिच्या औषधा पाण्याची येळ पाळायला कोणीतरी पाहिजे की तिच्या सोबत? आपण दुसरी नर्स ठेवूया ना मग. दुसरी नर्स कशाला? बघ पहिलवान, काका साहेबांनी आणलंय त्या नर्स. आपण जर तिला घालवून दिलं तर काका साहेबांचा अपमान केला जातो. बाकीच्यांना बी मुद्दा मिळाला आपल्यावर विनाकारण कावा. त्यांचं कावणं घेईन मी स्वतःवर. पण कशाला? फक्त आईंच्या जीवाला धोका आहे. अशा अवस्थेत बाहेरचं कोणी बी आईंच्या आसपास बी न गई. मी बोलते त्या नर्स बाईंशी, तुम्ही जाऊन जग्गू भाऊजींना मदत करा. आपल्या खोलीचं पार गोडाऊन झाले. ठीक. काय झालं ताई? ताई, तुम्हाला आईंची काळजी घ्यायची म्हणून बोलवले ना ग. पण खरं सांगू का, आम्हाला तशी गरज नाही. मी समद सांभाळी. तुमचा आजचा जो काय पगार असेल तो देईन मी तुम्हाला. अहो ताई, एका दिवसाचा पगाराचा प्रश्न नाहीये. पण मला सांगितलं होतं की महिनाभराचं काम आहे. तसं असेल तर खरंच माफ करा. पण तुम्ही या आता. हे बघा, नक्की काय ते घरच्यांशी बोलून सांगा मला. आमचं ठरलंय. या तुम्ही.